नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदिन शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 13 मे 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले तसेच काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समितीत कापसाचे बाजारभाव हे खाली आलेले आहे. 200 ते 250 रुपयाची घसरण बऱ्याचशा बाजारपेठांमध्ये बऱ्याचशा बाजार समितीत ही पाहायला मिळालेली. बऱ्याचशा ठिकाणी कापूस बाजारभाव हे 7400 ते 7000 खाली आलेले आहे आणि कमीत कमी बाजारभाव हे 6500 ही गेलेले आहे. चला बघूया कुठल्या बाजार समितीत आज काय बाजारभाव निघाला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7800 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होता 6900 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7710 रुपये. कमीत कमी दर आहे 7200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7685 रुपये. कमीत कमी दर आहे 7115 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7305 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सेलू बाजार समितीत जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे 7800 रुपये. कमीत कमी दर आहे 7050 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7315 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे 7900 रुपये. कमीत कमी दर आहे 6950 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7400 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 7680 रुपये. कमीत कमी दर आहे 7100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7375 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा. जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7790 रुपये. कमीत कमी दर आहे 7200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7505 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर आरवी बाजार समितीत जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7500 रुपयापर्यंत. कमीत कमी दर आहे 6810 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7085 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 7400 रुपये. कमीत कमी दर आहे 6580 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6960 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी. जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7690 रुपये. कमीत कमी दर आहे 7000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7100 रुपयापर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे नांदेड. जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7200 रुपये. कमीत कमी दर आहे 6500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6810 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 7600 रुपये. कमीत कमी दर आहे 6810 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय 7380 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर. जास्तीत जास्त बाजारभाव निघतोय 7600 रुपये. कमीत कमी दर आहे 7000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय 7300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ. जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 7610 रुपये. कमीत कमी दर आहे 7100 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय 7350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव. असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.